घे जया, मला वाटलं नव्हतं सुनंदा तुझ्या इतकी धाकात आहे म्हणून. तुला काय विनोद विनोद करायचा मूड आले की काय? विनोद नाही करत आहे, सिरियसली बोलते मी. अरे छान व्हाईस प्रिन्सिपल पदाची मी तिला ऑफर केली तर पठ्ठी म्हणते कशी? ह्यांच्याशी बोलून काय तो निर्णय देईन म्हणून. मला तर आश्चर्यच वाटलं. काय आहे सुधा, प्रत्येक नवरा बायको आयुष्यभर एक नाटक करत असतात. फक्त काही काहींच्या बाबतीत ते नाटक घराच्या बाहेर सुद्धा जात. तुला काय म्हणायचं काय जया? हे बघ सुधा, सुनंदा ही एक स्वतंत्र वृत्तीची स्त्री आहे, आपले निर्णय ती स्वतः घेऊ शकते. ह्यांना विचारते वगैरे नाटक करायची काही गरज नाही आहे तिला. जया, आता ना तुम्हाला अगदी संसारी पुरुष वाटायला लागलायस. संसाराला विटलेला, बायकोवर कावलेला आणि मैत्री या शब्दावरचा विश्वास उडालेला. तुझं नक्कीच काहीतरी बिनसलंय. काय झालंय सांगून तरी टाक एकदाच, मोकळा हो. गेले किती वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय? बरीच वर्ष. मग इतक्या वर्षामध्ये तुला माझा आदर वाटतो. तुझ्या कुटुंबातल्या सगळ्यांचा गाईड म्हणून मी तुला योग्य वाटतो. तुझ्या नवऱ्याविषयी काही बरं वाईट मत मांडायचं असेल तर तुला माझा विश्वास वाटतो. एवढं सगळं तुला वाटतं पण व्हाईस प्रिन्सिपलशिप साठी नाव सुचवताना तुला माझं नाव डोळ्यासमोर येत नाही. जया, तू असा विचार करशील असं माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही रे कधी. कसं येणार? तुमच्यासाठी जया म्हणजे एक भुज्याचा खांब. तो माणूस आहे तुम्हाला कधी कळणार? देव जाणे. जया, तू असं बोलावस? मला महत्वाकांक्षा नाही, माझी लायकी नाही, माझ्यामध्ये सिन्सिअरिटी नाही. जया, तुझ्यात सगळे गुण आहेत पण व्हाईस प्रिन्सिपल पदानंतर प्रिन्सिपल पदासाठी अजूनही काही गुण लागतात. ते गुण हे बघ जया, ह्या पदासाठी नाव सुचवताना मी त्यावेळेला तुझी मैत्रीण सुधा जोशी नव्हते. मी आपल्या कॉलेजची प्रिन्सिपल सुधा जोशी होते. वा, भूमिका काय पटापट बदलता तुम्ही. मला नाही असं जमलं. ते जमलं असत तर मी ह्या पदासाठी तुझं नाव सुचवलं असत. हे बघ जया, उगीचच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. जितक्या मोकळेपणानं मी तुला तुझ्यातले गुणदोष सांगते ना, तितक्याच मोकळेपणानं तू सुद्धा स्वतःला तपासून बघ. हे बघ जया, व्हाईस प्रिन्सिपल पदासाठी एक विशिष्ट प्रकारचं टेम्परामेंट असावं लागतं आणि त्याचा तुझ्यात अभाव आहे. अरे ते टेम्परमेंट सुनंदाकडे आहे. हो आहे. ठीक आहे, हे तुझं मत आहे आणि मला वाटतं ते तू स्वतःकडे ठेव, पण मला त्याचा त्रास होतो. जया, शरद, तू म्हणजे ना एक कोडच आहेस. काय झालं? अरे एवढा चेअरमन झालास तू शिक्षण समितीचा, पण त्याचा तुला काही आनंदच नाही. खरं म्हणजे आज तुझ्याकडून ट्रीट घेणार होते मी. खुर्चीवरून पंत गेले आणि राव आले तर ट्रीट कसली द्यायची? म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे या कमिटीवर सुधाच्या जागी माझी नेमणूक झाली. तिला एका मोठ्या कामगिरीसाठी मोकळं केलं त्या लोकांनी. नाही, आता लोक मी काम कसं करतोय ते पाहणार नाही आहेत. मी सुधासारखं काम करतो का ते सगळेच जण पाहणार आहेत.
अरे पण तू तुझ्या कामाचा विशिष्ट असा ठसा उमटव ना, तुला नाही कोणी म्हटलंय. तू कसं म्हणतेस माहितीये का, एखादी इमारत बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचा आणि जिना बांधायचा कॉन्ट्रॅक्ट तिसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचा. म्हणजे समजा जिना बांधताना इमारत पडली तरी तुम्हीच जबाबदार, आणि जिना आदळला तरी तुम्हीच जबाबदार. म्हणजे जबाबदारी तू घ्यायची आणि श्रेय मात्र दुसऱ्याला, असं तुला नकोय? नो 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 नो, नॉट एट ऑल. मला या कमिटी विषयी एकही कॉमेंट करायची नाही. नाही म्हणजे सुधानं जे काही केलंय ते सगळं तिचं श्रेय तिला लखला बसो, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे. पण मला उगाच खरकट्या ताटात जेवल्यासारखं वाटेल. थोडक्यात तुला स्वतःच ताट आणि पाठ हवाय, उसणं काही नको. मला त्याची गरज नाही. खरंच शरद तुला त्याची गरज नाही, पण एक सांगू, या जगात हिऱ्याला कोंदणात बसवल्याशिवाय त्याचं तेज कोणाच्या लक्षातच येत नाही. डोंट गेट डिझार्टन. अरे चेअरमनशिप म्हणजे काहीच नाही, तू माझ्याबरोबर राहा, मग कुठल्या कुठे जाशील? तुला माझ्या कर्तृत्वापेक्षा तुझी मैत्री फार महत्वाची वाटते वाटत. अरे तुझ्या कर्तृत्वाला झळाळी यावी म्हणून आपली मैत्री आहे, आणि यात व्यवहार नाहीये कुठे. अच्छा, म्हणजे यात तुझा काहीही एक स्वार्थ नाही असं तू म्हणू शकतेस का? Am I right? नाही म्हणजे तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर सुधाच्या कोंदणातून सुटून मला मृणालच्या कोंदणात जखडून घ्यायचं नाही आहे स्वतःला. आयुष्य मॅडम, नुसतं मनावर घेऊन भागणार आहे का? व्हाईस प्रिन्सिपलची जबाबदारी सांभाळता यायला नको का? अगं तुझ्याबद्दल तेवढी खात्री वाटली म्हणूनच तर मी तुझं नाव सुचवलं ना. म्हणजे तू काय नकार देण्याच्या तयारीत आलीस की काय इकडे? जवळजवळ तसंच. अगं पण परवा तर तू मला म्हणालीस ना की ह्यांना विचारून मी होकार की नकार ते कळवेन म्हणून, आणि मला नाही वाटत की जया तुला नाही म्हणाला असेल. पण धड हो सुद्धा नाही म्हणाले. ते म्हणाले आता बंटी आणि वर्षाबरोबर तुला हे सांभाळायला हवं. ते हे आपलं उगीचच म्हणाला असेल तो. आपल्यावर दुहेरी जबाबदारी आली असल्याचा पुरुषी कांगावा करतोय तो. पण खरं सांगू मॅडम, मनातल्या मनात ते नाराज झाले असावेत. नाही म्हणजे माझ्या नेमणुकीबाबत त्यांना काही म्हणायचं नव्हतं, पण मनातल्या मनात कशाला, त्यांना मला बोलूनही दाखवलं. तुला माझी आठवण नाही आली, मला विसरलीस तू यावेळी. पण ते जाऊ दे, तो माझ्यातला आणि जयातला प्रश्न आहे. पण आम्हाला दोघांनाही असं वाटतं की तुझ्यात स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता आहे. म्हणूनच मी निर्णय घेतलाय. थँक्यू, बट नो. अगं पण मला त्याचं कारण तर कळू दे. कारण म्हणजे आता वर्षा खूप लहान आहे ना मॅडम. असं होय सुनंदा मॅडम, माझ्या 3 मुली लहान असताच मी जबाबदारी स्वीकारलेली होती एकटीनं. पण तुम्ही त्या पदासाठी लहान नव्हतात. माझ्या बाबतीत वर्षा लहान आहेच, पण मीही या पदासाठी लहानच आहे. नाही नाही नाही, हा निव्वळ तुझ्यातला न्यूनगंड आहे बस, बाकी काही नाही. माझ्या बाबतीत तर तो दुहेरी, म्हणून कुठलीही दुहेरी जबाबदारी स्वीकारायची नाही आहे मला. सुनंदा, अगं अशा वेळेस जर आलेली संधी ही आव्हान म्हणून स्वीकारायची असते, आणि अशा सगळ्या प्रसंगातूनच आपल्यातला न्यूनगंड असून तो दूर व्हायला मदत होते. मॅडम ऐकायला सगळं बरं वाटतं, पण नकोच. तुम्ही माझा नकारच समजा. सुनंदा, मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा विचार करावास. तू आमची सगळ्यांची निराशा करतेस,
आणि तू असं समजू नकोस की कुठल्या तरी सहानुभूती पोटी किंवा कुणीतरी तुझ्यावर उपकार करतय. खरंच तू त्याला पात्र आहेस. यू डिझर्व इट. थँक्यू व्हेरी मच. निघू मी आता. ये, पण पुढच्या वेळी येशील तेव्हा होकार घेऊन ये. बी पॉझिटिव्ह. ऑल द बेस्ट. थँक्यू. सर, आपलं मागच्या मीटिंगमध्ये बोलणं झाल्याप्रमाणे मी सुनंदा निमकर यांना व्हाईस प्रिन्सिपल पदाविषयी बोलले होते. पण सर, त्यांनी आपल्याला नकार दिलाय. का? नाही, म्हणजे मला तसं वाटलं होतं की त्या तुमच्याच तालमीत शिकल्यामुळे तुमच्यासारख्याच महत्वाकांक्षी असतील. नाही नाही, ती महत्वाकांक्षी आहे, पण आत्ता तिच्या काही अडचणी आहेत सांसारिक. म्हणजे? म्हणजे सर, तिला एक लहान मुलगी आहे, पण तिच्याकडेही सुनंदालाच बघावं लागतं. शिवाय एक नाजूक अडचण आहे, तिचा नवरा जया निमकर आपल्याच कॉलेजमध्ये शिकवतो आणि मुलगा बंटी आपल्याच कॉलेजमध्ये शिकतोय. या सगळ्या गोष्टींमुळेच तिने नकार कळवलाय. पण मॅडम, तुम्हाला पटतंय हे? सर, मला वाटतं आपण तिच्या बाजूने जर विचार केला तर आपल्याला पटायला हवं. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आता यावर उपाय काय? सर, बघते मी पुन्हा एकदा तिच्याशी बोलून बघते, तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करते, आणि मी जया निमकरांशी बोलून बघते. पण निर्णय तुमच्या हातात असेल सर. सर, तुम्ही? अगं, बराच वेळ दारात उभारून मी तुझ्याकडेच पाहत होतो. स्वतःची केबिन, टेबल तुझं तू स्वच्छ करतेस पाहून मला वाटलं की आज कॉलेजमधली प्यून मंडळी आली नसावी. जाऊन चांगलं खडसवणार होतो, पण म्हटलं नको, अजून चार्ज घेतला नाही आहे मी. बरं झालं सर. म्हणजे मीच सांगितलं होतं आज सगळ्यांना. का बरं? मी कॉलेजमध्ये याच्या आधी कुणीही केबिनला हात नाही लावायचे. सर, हे केबिन म्हणजे माझं विश्व आहे. सर, मी प्रिन्सिपल पदी असताना अनेक वादळ आली. अनेक वादळांना मी तोंड दिलं. अनेक चुकीचे बरोबर निर्णय घेतले गेले, पण त्या प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्या बरोबर होतात. प्रत्येक वेळी मला तुम्ही सल्ला दिलात. तुम्ही जर मला योग्य मार्गदर्शन केलं नसतं तर ह्या पदापर्यंत मी पोहोचू शकले नसते. नो नो, दॅट्स नॉट ट्रू. दॅट्स नॉट ट्रू. म्हणजे कदाचित पूर्वीचं सत्य ते असेल, पण आजचं सत्य वेगळं आहे. आज मी तुझ्याकडून पुन्हा चार्ज घेतोय. त्यात तू आता व्हाईस चान्सलर, उपकुलगुरू, म्हणजे एक प्रकारे माझी बॉसच की. सर प्लीज, सर तुम्ही मला नेहमीच गुरुस्थानी राहा. यशस्वी हो, यशवंत हो. ऑल द बेस्ट. थँक यू सर. 6 टेबल खुर्च्या, 1 सोफा सेट, 1 डायनिंग टेबल, त्याच्याबरोबर खुर्च्या,
गोदरेजची कपाट. अगं आई, काल तुला एक फोन आला होता, मी लिहूनही ठेवला होता पण द्यायची विसरले. नाही ठीक आहे, अर्जंट नव्हतास, फारसं काही बिघडलं नाही. म्हणजे हळू बोलत होता तो फोनवरचा माणूस. कसली घाई नव्हती त्याला, कुठे जायचं नव्हतं, यायचं नव्हतं. अगं म्हणून काय झालं, फोन आल्यावर द्यायचं नाही का मला? ठीक आहे ना, विसरले मी. असं कसं का तुम्ही विसरता, बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात तुमच्या, या बरं विसरता. सगळी काम मी आणि अक्कानेच करायची, तुम्ही काय मदत करायची? गप्प बाजारा, तुझंच मला ओरडते मगासपासून. आणि ती लिस्ट मला हवी, नीट ठेवा. ठेवली आहे ना आता, कशाला लक्ष देते? चल वाचवे. काय ग, काय मला माहित नाही. हॅलो हॅलो, मी सुधा जोशी बोलते. हो हो, दिसते तुम्ही फोन केला होतात ना? हो हो, पण मी नव्हते. एक 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 मिनिट हा, एक मिनिट, मला काही ऐकायला येत नाही फोनवर, गप्प रा जरा. हॅलो, हां सॉरी, हां हां, बरं बरं. नाही पण तुम्ही एकदा इथे येऊन बघून गेलात ना तर बरं होईल मला वाटतं. मी बिघडलेला असतो नाही का? एक एक मिनिट जाऊ दे, मला काय करायचं. गप्प बसा का जरा. हॅलो, हां बरं बरं बरं. कुठे गेला मगाचं चित्र, मला ते बघायचंय. नाही पण मी काय म्हणते की साधारण तुमचे चार्जेस काय असतील? नाही मला ऐकायला येत नाही. हॅलो, हा एक एक काय चाललंय ग तुमचं तिकडे? पेपर पडला तो उचलून ठेवा अगोदर, तो हवाय मला, अर्जंट आहे. हॅलो, नाही सॉरी, काय घरात खूप गडबड चालू आहे ना. हा मला नाही, नाही एक एक मिनिट, मला अजून काही विचार. हॅलो, घाईतात का? बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके थँक्यू. तुम्हाला जरा गप्पा बसत नाही का ग? त्या माणसाला मरणाची घाई होती आणि म्हणजे त्याला काही घाईच नव्हती म्हणून नंबर दिला नाही तुला. कमाल करतेस तू, पण कमाल आहे पण खरंच. बर मला एक सांग, TTS मुक्ता नारायण या नावाच्या माणसाकडे काय काम होतं तुझं? हा जो मुक्ता नारायण माणूस आहे ना, हा माणूस जेव्हा माणसं घर बदलतात ना तेव्हा इकडचं सामान तिकडे अगदी व्यवस्थित नेऊन ठेवतो. म्हणजे अया, म्हणजे आपलं घर बदलण्याचं फायनल झालंय? हो, केव्हा कधी कुठे आणि किती खोल्या आहेत घराला आणि कितव्या मजल्यावर आहे घर? अगं हे मला तरी कुठे माहितीये, मीही अजून बघितलेलं नाहीये. पण मला वाटत चर्चगेट, पेडर रोड, कुलाबा ह्या साईडलाच हे घर असतात. ए नको, पार्ला अंधेरी बरं, इतक्या लांब कुठे? अगं प्लीज, तिथे खूप ट्रॅफिक असतो, खूप पोल्युशन असत. पार्ला बेस्ट आहे ना. मी तुला काय म्हणते, हेच घर ठेव आणि HRA घे. बघ नंतरच नंतर बघू, मलाही काही माहिती नाही अजून. ए आई, पण आपलं घर बंगला असेल की अपार्टमेंट? का ग नाही, बंगला असेल ना तर माझे खूप वेगळे प्लॅन्स आहेत. हो काय बरं? म्हणजे बघ, बंगला असेल तर बगीचा असेल, मग ए पण राहू दे, उगाच ते नसलं म्हणजे बरं. पण मग झोपाळा असला तर? झोपाळा नको. का? अगं उगाच आम्हाला भांडायला एक साधन होईल आणि पुन्हा त्यावरून आम्ही पडलो, म्हणजे तुझी आरडाओरड, पुन्हा ते औषध पाणी, नकोस ते. कुठून कुठे पोहोचतेस तू अनु? ए ताई, ए पण समजा बंगला असेल ना आपल्याला तर मी खोलीत कचरा करू देणार नाही. उगीच हे आणलं ते आणलं नकोय मला. पण मला हवं ते सगळे आणणार आहे मी, घरातच येऊ देणार नाही तुला. ए घर काही तुझं नाहीये, आईच आहे. असू दे. अगं आतापासून कशाला वाद घालताय तुम्ही, नंतरच नंतर बघूया ना आपण. बर ठीक आहे आई, पण एक गोष्ट नक्की करायची. काय? नवीन घरी गेल्यावर प्रत्येकीला नवीन कपडे प्लीज आणायचे. प्रत्येकीला? हो अगं. आणि तुला तर डझनभर साड्या आणायच्या. ए आई नक्की. अगं हसते काय? बर ठीक आहे, 9-10 तरी. 9-10 एकाच वेळी? हो बघू आपण नंतर कधीतरी. ए असं काय करते, आणू या ना. ऐक प्लीज, 5-7, 3-4, एखादी. बर बर, आणूया.